काय म्हणता तुमची झोप पूर्ण होत नाही तुम्हाला झोपेची समस्या आहे निद्रानाची समस्या आहे ताणतणाव वाढत चालला आहे मंडळी काळजी करू नका चिंता सोडा हा घरगुती उपाय करा दुधामध्ये हा एक पदार्थ मिक्स करून प्या सर्व समस्या गायब होतील तुम्हाला झोप व्यवस्थित लागेल आणि बाकी आरोग्याच्या समस्या ह्या उद्भवणार नाही आजकाल तणाव ताणतणाव चिंता यामुळे अनेकांना झोप न येण्याची समस्या होऊ लागली आहे निरोगी राहण्यासाठी रात्री किमान सात ते आठ तासाची झोप घेणं फार आवश्यक आहे पुरेशी झोप घेतल्यानं शरीर निरोगी राहतं आणि ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपलं शरीर तयार होत असतं या सध्याच्या संसर्गाच्या महामारीच्या काळात असो किंवा कधीही असो आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्वतःला निरोगी ठेवणं फार महत्वाचं आहे आणि मग अशा परिस्थितीत तुम्हाला जर झोपेचा निद्रा होत असेल ताण तणाव तुम्हाला जर जाणवत असेल तर मंडळी हा उपाय नक्की करा शरीराला निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी तूप हा पदार्थ फार महत्वाचा आहे त्यात गावरान तूप गावठी तूप जर असेल तर ते अतिउत्तम पण तुम्हाला माहिती आहे का की रात्री झोपताना आपण जर कोमट दुधामध्ये एक चमचा तूप टाकून जर पिलो तर आपल्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम होतात रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा गावठी तूप घालून जर आपण पिलो तर झोप न येण्याची समस्या पळून जाईल निद्रानाची समस्या गायब होईल आणि याचबरोबर तुम्हाला चांगली झोप येईल मंडळी हे जे तूप आहे ते जर तुम्ही दुधा दुधाबरोबर जर पिलात तर मेंदूच्या मज्जातंतू शांत होतात आणि म्हणून अशा प्रकारे तूप मिक्स दूध पिल्यानं तुम्हाला खूप आराम मिळेल अधिक चांगली झोप येण्यास मदत होईल तूप खाल्ल्यानं तणावही कमी होतो आणि मूडही चांगला राहतो पोटासाठी सुद्धा तूप उत्तम आहे दुधामध्ये जर तूप मिसळून पिलं तर शरीरामध्ये एन्झाईम्स बाहेर पडतात ज्यामुळे पचनशक्ती वाढते आणि हे एन्झाईम चांगले पचन करण्यासाठी मदत करत असतात पोटाच्या समस्यासुद्धा गायब होतात निरोगी त्वचेसाठी सुद्धा हा उपाय फारदेशी ठरणार आहे निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तूप मिसळलेलं हे दूध पिलं पाहिजे यामुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात तूप आणि दूध हे दोन्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर आहेत जे त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण आणि मॉइश्चराईज करण्याचं काम करत असतात रोज दुधात तूप प्याल्यास तुमचं वृद्धत्व कमी होतं आणि कोरडेपणाही निघून जातो सांधे दुखी सुद्धा आराम आहे सांधेदुखीचा सा त्रास होत असेल तर तूप आणि दुधाचं सेवन अवश्य करा या प्रकारच्या दुधामुळं सांध्यातील जळजळ कमी होते सूज कमी होते आणि या अशा तूप मिक्स दुधामुळं हाडेही मजबूत होतात हे दूध पिल्यानं सांधे दुखीचा सा त्रास कमी होतो तुमची चयापाची क्रिया वाढते पचन क्रियेवरही चांगला परिणाम होतो मेटाबोलिझम जे च क्रिया आहे व्यवस्थित होते आणि पचन क्रिया चांगली हा घरगुती उपाय करा एक ग्लास दुधामध्ये एक चमचा ही गावठी गाव तूप आपल्याला घ्यायचं आहे मंडळी अनेक समस्या यामुळं गायब होणार मंडळी हा उपाय करा हा उपाय जर तुम्हाला आवडला उपयुक्त वाटला तर मित्रपरिवार नातलं आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहिती सह तोपर्यंत नमस्कार